नमस्कार. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात मी गेलो होतो माझ्या मित्रांबरोबर देवबागला. देवबागला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मी, महेश घाडगे, अनुप बकरे, जमीर देसाई, अभिजित जोशी असा आमचा 5 जणांचा ग्रुप होता. त्यावेळी व्हिडिओ करून ठेवले होते पण एडिटिंग करणं जमलं नव्हतं. या आणि पुढच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या ट्रिपचे अनुभव दाखवणार आहे. मालवण शहरापासून साधारण 13 किलोमीटर अंतरावर असलेला देवबागचा समुद्रकिनारा प्रसिद्ध तारकर्ली समुद्रकिनाऱ्याला लागूनच आहे. इथलं निसर्ग सौंदर्य देशविदेशातल्या 1000 पर्यटकांना आकर्षित करतं. 9 डिसेंबरला संध्याकाळी कोल्हापूरहून देवबागसाठी निघालो. अनुपच्या क्रेटा गाडीतून कोल्हापूरहून गगनबावडा मार्गे करुळ घाट कणकवली कसाल मार्गे साधारण 170 किलोमीटरचा प्रवास करून रात्री वेळाने देवबागला पोहोचलो. करुळ घाटाचा रस्ता सध्या तरी खूपच खराब आहे, बाकी सगळा चांगला आहे. त्यामुळे तुम्ही जाणार असाल तर सध्या तरी राधानगरी मार्गे फोंडा घाटाने जाणे योग्य असेल. अनुपनं आधीच बुकिंग केलेल्या श्रीपाद बीच निवासमध्ये उतरलो. देवबागच्या मुख्य रस्त्यावरच त्यांचं श्रीपाद रेस्टॉरंट आहे. त्याच्या बरोबर समोर बीचला लागूनच केळुस्कर बंधूंचं हे रिसॉर्ट आहे. आम्हाला फक्त 1500 रुपयात रूम मिळाली. रूम स्वच्छ आणि चांगली होती. देवबागमध्ये भरपूर रिसॉर्ट्स आणि होमस्टेज आहेत. आपल्या बजेटनुसार आपण निवडू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ सगळे समुद्राला आणि इथे वाहणाऱ्या कर्ली नदीला लागूनच आहेत. सर्वांनी मस्त असे सीटआउट्स केलेले आहेत. तिथं बसून तुम्ही मस्त समुद्राचा आनंद घेऊ शकता. सकाळी उठल्या सुंदर अशा देवबागच्या समुद्रकिनाऱ्याचं दर्शन झालं आणि अस्सल कोकणी नाश्त्याचा आस्वाद घेतला. घावणे चटणी, पोहे आणि चहा. समुद्राच्या सान्निध्यात भरपूर गप्पा मारल्या. आणि शेजारीच पुण्याहून आलेला धवल सत्यदेव नावाचा हा मुलगा होता. तो युकुलेले वाजवून मस्त असं गाणं म्हणत होता. मला अशा गोष्टी खूप आवडतात. खूप छान वाटलं. नंतर आमच्या मित्रांनी पत्त्याचा डाव मांडला आणि मी चालत बाहेर पडलो कोकम सरबताच्या शोधात. आतापर्यंत तरी अनुभव खूप छान. आज शनिवार आहे, पर्यटक भरपूर येतात, त्यामुळे रस्ते चांगले आहेत, खरंच छोटे आहेत. आणि या रस्त्यावरून फिरण्याचा एक वेगळा अनुभव घेतो आहे. आता कुठंतरी कोकम सरबत मिळते का बघायचं. हे कोकणाच्या संस्कृतीचा ही घरं मस्त छोटे छोटे बीच रिसॉर्ट आहेत, होमस्टेज आहेत, हे सगळे बघत चाललो आहे. आता कोकम सरोवर प्यायचं आणि काय काय करायचं बघूया. आज काय प्लॅन असं काही नाही आहे, नुसतं 2 दिवस मस्त एक वेगळ्या वातावरणाचा आनंद घ्यायचा आहे. आपले सगळे ताणतणाव नेहमीच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी विसरून ह्या निसर्गात रममाण व्हायचं आहे. बघा शाळा मस्त दिसते. उजवीकडे असा अथांग समुद्र आणि समुद्राला लागूनच या रस्त्यावर अनेक तुम्हाला होमस्टे रिसॉर्ट्स छान छान दिसतात. एकापेक्षा खूप छान दिसतात. मासे पण विकायला उजवीकडे सुंदर असा समुद्र किनारा आणि तो बघत बघत चालण्याचा आनंद. हे मंदिर आहे, हे विठ्ठल मंदिर आहे असं समजलं. तिथे एक दुकान आहे, तिथं कोकम सरबत मिळेल असं सांगितलंय. बघूया. शाळेत संगीताचा
त्रास चालू असेल असं वाटतंय. शॉक लागल्यामुळे कावळा इथं पडला आहे रस्त्यावर. खूप वाईट दृश्य वाटतं बघायला, पण आता काय इलाज नाही. तार आहेत वरती, कावळे ओरडत आहेत. तेवढी भली मोठी बोट आहे, जहाज म्हणता येईल. आणि ते डावीकडे आता जे सगळं दिसतं ही खाडी आहे, कर्लीची खाडी म्हणतात असं समजलं. आणि पुढे इथून 3 किलोमीटर चालत गेल्यावर संगम आहे, नंतर आमच्या दोस्त लोकांना घेऊन जाता येईल. आता तरी मी एकटाच आलो आहे. हे सगळे पत्ते खेळतात मस्तपैकी. तर त्या विठ्ठल मंदिरजवळ काय कोकम सरबत मिळालं नाही, पण म्हणतात ना जिथं पिकतं तिथं विकत नाही असा प्रकार आहे. प्रत्येकाच्या घरोघरी असणार, त्यामुळे इथं कोण विकलं जाईल असं नाही. बाकी कोल्ड्रिंक दिसले आत्ता त्या एका दुकानात, पण कोकम काय दिसलं नाही. सुंदर सुंदर रिसॉर्ट बांधलेत बघा, झोपाळे वगैरे. पुन्हा पुन्हा येण्यासारखा परिसर आहे. स्थानिक लोक आपापल्या कामात आहेत, आपापल्या व्यापात आहेत. हे माशांचं स्टॉक दिसतोय सगळं. इथं आल्यावर गोव्यात आल्यासारखं वाटतंय. आणि ती गोव्यासारखंच संस्कृती वाटते इथं. सुंदर अशी घनदाट झाडी आहे. तिथं राहण्याचा आनंद पण वेगळाच असणार आहे. पारंपरिक घरं बघायला खूप छान वाटतात. आधुनिकता आणि पारंपरिक घरं या सगळ्यांचा इथं मिलाप बघायला मिळतो. जिथं 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 पर्यटन तिथं या सगळ्या गोष्टी असतातच, पण आमच्यासाठी हा भाग पूर्णपणे नवीन आहे. त्याचा एक आनंद घेतो. बऱ्याच ठिकाणी अशी लाकडी घरं बांधलेली दिसतात, हे दिसतात पण चांगली. आम्ही जिथं राहिलो आहे तिथं पण असंच आहे. निमित्त होतं कोकम सरबताचं, पण कोकम सरबत काय मिळालं नाही. बऱ्याच ठिकाणी आगळ आहे सरबत असं तयार कुठंच नाही आहे, पण त्यानिमित्तानं देवबागच्या रस्त्यावरून फिरायला मिळालं. इथली संस्कृती बघता आली, खूप छान अनुभव आहे. आता जाणार रूमवर, आमचे दोस्त काय काय करतात बघणार. मस्त वाटायला लागलं, बसून बसून कंटाळा आलेला. पाय मोकळे झाल्यामुळे एक वेगळा उत्साह आला इथं. मगाशी इथून रस्त्यावरून चालताना आपण एक असं लाकडी बांधकाम असलेलं रिसॉर्ट बघितलं, तर तिथल्याच एका ताईंनी मला त्यांचं स्वतःचं कोकम सरबत दिलं. त्यांच्याकडे विक्रीला नाही आहे, आणि म्हणजे कोकणातली माणसं किती चांगली असतात याचं एक उदाहरण बघा. त्यांनी हे पित्तासाठी स्वतः करून ठेवलं, होय ना ताई? आगळ नाही आहे ह्या कोकम भिजत घालून असल कोकम ज्यूस मिळालं असं मला म्हणायला हरकत नाही. खूप छान वाटलं मला, पण खरंतर पित्तासारखं वाटत होतं, म्हणूनच मी हे सरबत शोधत होतो. आणि मस्त वाटतं आता हे मिळाल्यावर. हे खरं आयुर्वेदिक औषध म्हणता येईल पित्तावरचं.
स्वतः ठिकाणी शोध घेतला, त्याचा सार्थक झाला असं वाटलं, थोडंसं मिळालं तर खूप छान मिळालं. जे काय होतं ते अस्सल आयुर्वेदिक ओरिजिनल. मस्त अस्सल कोकम सरबत मिळालं, सोलामपासून काढलेलं कोकम सरबत. आणि आता या तुमचा यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देतो, इथं पण यायला हरकत नाही, खूप छान आहे. त्यांच्या स्वभावानंच सांगतो, नक्कीच सेवा चांगली असणार आहे आणि नक्की तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता. आता मी जातो रूमवर, मला फोन यायला लागलेत. आम्ही राहिलो आहे यांच्याकडे, श्रीपाद इस हे वरती त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि समोरच हा रस्ता जो जातो आहे तिथून आमच्या बीचला लागून जी रूम आहे तिथं आम्ही चाललो. नंतर आलो श्रीपाद रेस्टॉरंटमध्ये चहाचा आस्वाद घ्यायला. पुन्हा एकदा गप्पांचा महापूर. पुढची सगळी जेवणं आम्ही इथंच घेतली. रेस्टॉरंट साधं आहे पण नीटनेटकं आणि स्वच्छ आहे. नंतर पुन्हा पत्त्यांचा डाव आणि थोडी विश्रांती घेतली. नंतर दुपारच्या जेवणाची वेळ झाली. अनुपनं स्वतः सुरमई मासे आणि प्रॉन्स खरेदी करून आणले होते आणि त्यांच्याकडे करायला दिले होते. इथल्या जवळपास सगळ्याच हॉटेलची किचन स्वच्छ आहेत, हे किचन पण त्याला अपवाद नाही. केळुस्कर कुटुंबीय आणि त्यांचा स्टाफ यांचं सगळ्यांचं करणं आणि वाढणं छान होतं. अशा सोलकडीच्या बाटल्या यांच्याकडे मिळतात, अप्रतिम चव आहे. जेवणामध्ये तांदळाची भाकरी, प्रॉन्ज मसाला, सुरमई फिश करी आणि फ्राय, सोलकडी असा अस्सल मालवणी मेनू होता. मी सी फूडचा फार मोठा फॅन नाही पण इथल्या प्रॉन्ज मसाल्याची चव मनापासून आवडली. परफेक्ट ग्रेव्ही होती, भाकऱ्या तर खूपच मस्त होत्या. या पुढचा अनुभव बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.